हृदय दत्त आज बघणार आहोत नवनाथांपैकी पहिले नाथ मच्छिंद्रनाथ महाराज यांची संपूर्ण कथा आणि चरित्र. ओम गुरुजी सतनमो आदेश. श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री ऋषभ देवांच्या 100 पैकी 9 नारायण म्हणजे प्रसिद्ध असलेल्या 9 मुलांनी जगत उदारता अवतार धारण केले. त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मच्छिंद्रनाथ होय. श्री नवनाथ कथासार या मालुकवीरची दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि श्री मच्छिंद्र हे नामकरण धारण केले. श्री मच्छिंद्रनाथजी हे नाथपंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौलमताची आणि हठयोगाची विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथापैकी एक असणाऱ्या कौल ज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतानुसार त्यांच्याकडे जाते. सिद्ध परंपरामध्ये मच्छिंद्रनाथाचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्त चळवळीमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात. जगात सर्वात प्रथम श्री शंकराकडून योगविद्या मिळून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवला तो स्वामी मच्छिंद्रनाथ होत. विरक्ती आणि वैराग्यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होय. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चटू करणारी विद्या नाही तर देवादिदेव महादेव आदि माया पार्वती भिलिनीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय. अशी संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होय. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजे चुरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालवण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषिश्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ होय. महादेव शंकरानंतर ज्या कोणा संजीवनी विद्येचे केवळ ज्ञान होते एवढेच नव्हते त्या अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते आणि स्वतःवर तसेच मिलनाथावर संजीवनीतेचा वापर करून स्वतःचे परमश्रेष्ठत्व सिद्ध करणारे तपनिष्ठ विभूतिमत्व म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होय. गोरक्षांसारखा अवधसिद्धी प्राप्त झालेला श्रेष्ठतम शिष्याच्या तपोमयतेचा अहंकार अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आव्हान देऊन त्रिखंडासना संचार करणाऱ्या गोरक्षनाथाने पुन्हा शरण आणणारे जगातील पहिले शिवशिष्य स्वामी मच्छिंद्रनाथ होय. मच्छिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला त्यात त्यांनी पृथ्वी तेज आप वायू आकाश अशी रूपे धारण केली व तेवढे सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणी चाळून काढले पण त्यांना स्वामी मच्छिंद्रनाथ सापडले नाही. नवनाथांपैकी आद्य गुरु बडे बाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर मायवा सावरगाव या ठिकाणी नाथांचा जन्मोत्सव ऋषीपंचमीला साजरा केला जातो. तर या चर्चेने मच्छिंद्रनाथांची जन्मकथा बघूया. एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता असता त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन पण याची एकांत स्थान पाहिजे तर चल आपण ते कुठे आहे त्याचा शोध करू असे म्हणून ती उभयंता एकांत स्थान पाहावयास निघाली. ती फिरत यमुनीवरती आली. तिथे मनुष्याचा वास नव्हता यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले. तेथे ती उभयता बसली. तिथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले पण ज्या एका मच्छ्याने ब्रह्मयुरे गळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उदगात होती. तिच्या उदरात ती गर्भ तो मंत्र ऐकत होता. त्यांनीकरून त्या शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाही सोडून तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सा काय समजले म्हणून शंकराने पार्वतीस विचारले. इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भात म्हणाला सर्व ब्रह्मरूप आहे. हा दोन्ही ऐकून शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदकी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेकडून करू याच तर तू पुढे बद्रिकाश्रमास ये तेथे मी तुला दर्शन दे असे सांगून पार्वती शंकर कैलासच गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदी तिरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी किती एक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले लागलेच आपल्या तीक्ष्ण दृष्टीने फोडले तेव्हा त्याची 2 शकले झाली व एका शकलेत ते बालक पाहून त्याच्या कर्कस रडण्याचा शब्द ऐकून भिवून पळून गेले. पुढे ते शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्या सूर्यासारखा देतीपमा बालक पाहून त्याचे अंतकरण कळवळले. कोणीतरी सावजा कोमल वारकास मारेल असे त्यास वाटले.
इतक्यात आकाशवाणी झाली, हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा, नीट संरक्षण कर, याचे नाव माचिंद्रनाथ असे ठेव. यशस्वी मनात किमपी संशया नको. ते ऐकून कोळ्याने त्याच घरी नेऊन आनंदाने म्हटल्या, शारदाता श्री दिले, मृग आपणाला ईश्वरान दिला म्हणून सांगितले. तिने त्याच घेऊन अति आनंदाने तणाशी लावले. तो पाना फुटला, मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास नाव खाऊ घालून पाळण्यात निघवले. आधीच त्या उभ्या त्यांना मूल होय म्हणून आशा सुटली होती. तसे आवशी पोतरत्न हाती आल्याने त्यास अनुपम आनंद झाला. मत्स्यराचं वय 5 वर्ष झाले. एके दिवशी त्यास समागम घेऊन त्यास पिता कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवरती गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आले होते. ब्राह्मण ते बाहेर मत्स्यनाथ आणून ठेवले. ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते ब्राह्मणाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुलाचा नाश करावा असा उद्युक्त झाला असे मत्स्यनाथाच्या मनात आले. तसे आपण असता बाप हे कर्म करीत आहे, स्वस्त व संपणे चांगले. आजची कृषी सर्व प्रकारे उपकार करून जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुलाचे जसे रक्षण केले, त्याचप्रमाणे आपण कसे करून याचा हा उद्योग हा बंद केला पाहिजे असे मत्स्यनाथाने मनात आणले. मग ते एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या पिता इतका राग आले की तो लागला पाण्यावर आला आणि त्यात बऱ्याच प्रकारे ताडण करू लागला. मेहनत करून मासे धरून आणतो, ते पुन्हा पाण्यात सोडून देतो, तर मग खाशील काय, भीक मागवायची असेल असे लक्षण आहे असे बोलून तो पुन्हा उदका शिरला. त्या बोलण्या मच्छिंद्रनाथात फार दुःखी होऊन, भिक्षेचे अन्न पवित्र असते आणि तेच आता आपण खावे असा विचार करून बाप पाण्यात शिरला असे पाहून त्याची दृष्टी चुकून मच्छिंद्रनाथ तिथून निघाला आणि फिरसफर बद्रिका सांगत गेला. ते त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली. इथे कठीण की त्यांच्या हाडाचा सांगडा मात्र राहिला. इकडे दत्तात्रयाची स्वारी शिवालयात केली. आदिनाथांची स्तुती करतात आदिनाथाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिलं. पुढे जवळच बसविले. नंतर उभयताने एकमेकांत नवलवर्तमान विचारले. तेव्हा बैरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रयाने आपली इच्छा अशा असल्याचे शंकरास कळविले. मग त्याचबरोबर घेऊन आदिनाथ अरण्यात गेले. त्याचवेळी मच्छिंद्रनाथाचा उदय होण्याचे दिवस आले. कारणाने तो या गुरु येण्यासाठी दत्तास अरण्य पाहण्याची वासना होऊन त्यास आदिनाथाचा रोकारही म्हणाला. ती उभयता बद्रिकाश्रम शिवा पाहून आनंद पावले. आणि अखेर मात्र मच्छिंद्रनाथांना त्यांनी आपला शिष्य बनवलं गुरुदेव दत्त महाराजांनी. योगशास्त्रावरील श्री मच्छिंद्रनाथ स्वामी आणि श्री गोरक्षनाथांची सत्ता सामान्य होती. समाधी योग, आत्मभोग, नादब्रह्म, बिंदुब्रह्म, शून्य तत्व, निरंतर तत्व सर्वांची ज्ञान अनुभूती त्यांच्यात परिपूर्णतेने स्थित होती. जर बघितलं मानव देह कुठल्याही आश्रमात असो, ब्रह्मचर्य असो, ग्रहतर असो, वानप्रस्थ असो, आगर सैन्यशास्त्रम, हा प्रत्येक जीवनप्रणालीचा उपयुक्ताची साधना त्यांनी सांगितली. त्यांची धर्मसंकल्पाची वेगळी होती. प्रत्येक आश्रम हा त्यांनी धर्मच मानला होता. अशा प्रकारे जर बघितलं डोळस भक्ती शिकवली, नाथ शिष्य निर्माण केले, श्री गणिनाथांनी श्री निवृत्तनाथ घडवले, निवृत्तनाथांनी आदर्श श्री ज्ञानेश्वर महाराज घडवले, परंपरा खूप वाढली वाढत आहे, उच्च कुटीची ग्रंथसंपदा निर्माण झाली, भक्तीचा पूर लोटणारा वारकरी संप्रदायानंतर उदयास आला, अशा प्रकारचं नाथ संप्रदायाचं होतं. गोरक्षनाथ कहा वशे दिन, कहा वशी राती, कहा वशी ज्योती, कहा वशी प्राण, कोण स्थान येत सद्गुरु होय तो पुच्छावे. मच्छिंद्रनाथ वाज अवधूत रात्र वशी दिन, दिन वशी राती, दीप वशी ज्योती, पिंड वशी प्राण, शून्य स्थान येत तर हे ऐसा विचार मच्छिंदर कहे. गोरक्षनाथाच्या साधनामय जीवनात लोक काहीच नव्हते. जनतेमध्ये सभागनाथा म्हणून प्राणविहीन शरीर गुरु शिष्य म्हणून करीत असताना एक मृत मनुष्य स्थानतिथी पाहून गोरक्षनाथाच्या मनात काही प्रश्न ते पाहून प्रश्नमालिका सुरू झाली. जर बघितलं मच्छिंद्रनाथांचं कार्य अतिशय अवलोकन. आदिरात गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता यांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची कला, गोरक्ष वळला गहिणीप्रती, गहिणीप्रती दुर्दी आता ज्ञानदेव सारा सुचविले. अशा प्रकारचं मात्र हे नाथ संप्रदायाचे चित्र आहे. नाथसंप्रदाय मच्छिंद्रनाथांना महाष्णूचा अवतार मानतात. तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे. मच्छिंद्रनाथांचा गड सावरगाव मायबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. वातावरणाचं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण मात्र त्या गडावरती आहे. अशा प्रकारचं मात्र मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचं कार्य जर बघितलं तर नेमकं दत्त महाराज आणि मच्छिंद्रनाथ यांचं नेमकं काय संबंध आहे. रम्य वनश्री नटलेला गर्दगिरच्या जंगलाने वेढलेला सिंहयाग्र यांचे निवासस्थान असलेला परमपवित्र गिरनार पर्वत राज्यामध्ये कथा. नुकताच वर्षा ऋतू सरलेला, सगळीकडे हिरवळ पसरलेली अशा उन्मादक वातावरणात
मच्छिंद्रनाथ ध्यान लावून बसलेले. दत्त महाराजांची स्वरी आली. गुरु शिखरावर मच्छिंद्रनाथाने नेत्र उघडले आणि दत्तात्रेयांना आदेश केला. दत्त म्हणाले, मच्छिंद्रा, वातावरण बघ किती मोहक झाले. मला वनविहार करण्याची प्रबळ इच्छा होते. माझ्या प्रिय गिरनारचे सौंदर्य भरून आले. चल उठ, आपण फेरफटका मारून येऊ. मच्छिंद्रनाथ म्हणाले, प्रभू, मी आपला प्रिय पुत्र आहे. आपली इच्छा पूर्ण करणे माझे भाग्यच आहे. दोघे घरी शिखरावर खाली उतरू लागले. वाटेत एक स्वान त्यांच्या सोबत येऊ लागला. थोड्याशा वेळी दोघे खाली उतरून गर्द जंगलात प्रवेशले. वनराशी आणि नरकडे पुढून दोघांना आदेश करण्याचा प्रयत्न केला. वनराजचे निसर्ग सौंदर्य पाहून दत्त हरपून गेले. एका आंधळ वृक्षाच्या छायेत बसले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, पुत्रा, किती वर्षी माझ्यापासून आणि आपल्या ह्या गिरनारपासून तू दूर राहिला. किती प्रसंग सुचले बळा. जगाच्या करण्यासाठी दारदार फिरला. भिक्षेच्या रूपात लोकांची दैन्य दुःख झोडीत घेतले. माया स्वरूपात जरी श्री या राज्यात गेला तरी लोकांचे बोल तुला सुचायला लागले. मन कापून उठते जेव्हा लोक म्हणतात, पहा दत्तपुत्र नाथ पंथाचा निर्माता आवडतो. मच्छिंद्रनाथ श्री राज्यात जाऊन सुख भोगून आला. असं वाटतं की माझ्या हातात फिरणे सुद्धा सिंचक्र सोडून आत्मरंध्राची किकाळी फुडो त्या लोकांचे शिर धडा वेगळे करा. पण तिकडे मलाही दुःख लागते. गुरु शिरातांनी तुला शिर राज्यातून सोडून आणले. माझ्या मनाचे समाधान केले. न जाणो किती वर्षे रे तुझे रूप बघून, तुझ्या आदेशाचा मंजूळ आवाज ऐकून, तुझे चेहऱ्याशी निडोळे बघून, हे बाळा असा दूर का हवा. माझे हृदय तुला जवळ घेण्यासाठी तर मत आहे. महाराजांच्या नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. हे पाहून मच्छिंद्रनाथांना नागरी घरून आले. त्याने पळत जाऊन अनुसयात माझ्याला कंठपे दिली. काय वर्णा होतं शिवण मायाले कुरु एक रूप झाले. थोड्या वेळाने दोघे स्थिर झाले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे करुणा नदी, आपण असे भावनाऐवज झालेले मला पाहत नाही. तुम्ही जाणता लोकोदुरासाठी मला आपल्यापासून व गिरनारपासून पुन्हा विलग व्हावे लागणार. गर्भगिरी पर्वतावर अक्षय निवास करण्याचा माझा विचार आहे. माझा प्रिय पुत्र गोरक्षनाथाला मी इथेच गिरनारवर राहून आपला सेवा करण्याचा आदेश केला आहे. आम्हाला नवनाथांचे देहकार्य समाप्त झाले. आता तुम्ही गुप्तरूपाने कार्य करणार आहात. आपले आज्ञास आहे. दत्त म्हणाले, हृदयावरती पाषाण ठेवून मला तुला निरोप द्यायला लागत आहे. अरे ठीक आहे, जाऊन राहा गर्भगिरीवर. लोक तुला मायबा म्हणून ओळखतील. गर्भगिरी पर्वताला मी प्रति गिरनार असण्याचा वर देत आहे. गिरनार आणि गर्भगिरीमध्ये काही फरक नाही. मच्छिंद्रा, तू माझे प्रतिरूप आहे. तुझे दर्शन माझे दर्शन घेतल्यासारखे आहे. तुला केलेला प्रत्येक नमस्कार हा नवीन नाथांना आणि मला पोचेल. गिरनारवर तू नसून असशील माझ्या रूपात आणि गर्भगिरीवर नसून असशील तुझ्या रूपात. पण माझी तुला आज्ञा आहे, दर पौर्णिमा तू गिरनारवर मला भेटायला आहे. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, महाप्रभू, आपली आज्ञा शिर सावंदे. मी अजून काही दिवस गिरनारवर वास करून गर्भगिरीसाठी प्रस्थान ठेवेन. जे भक्त गर्भगिरीवर येतील त्यांना आपल्या सांगण्याप्रमाणे गिरनारनाथरीचे फळ मिळ. गिरनारमुळे जसा गुर्जर देश गुजरात पावन झाला, त्याचप्रमाणे गर्भगिरीमुळे मराठ देश महाराष्ट्र पवित्र होईल. मी दर पौर्णिमेला गिरनारवर येईन आणि कोणत्याही रूपात माझ्या आणि आपल्या भक्तजनांना दर्शन देईन. गोरक्षी माझ्या पूर्ण प्रिय शिष्य आहे. कृपया त्याला कधी अंतर देऊ नको. काही चुकलं तर त्याला क्षमा करावे. गोरक्ष शिखरावर तो निरंतर वास्तव्य करेन. त्याच कृपा अवलंबित करावे. महाराज तथास्त म्हणाले. मच्छिंद्रनाथ सोबत गुरु शिखरावर गेले. काही दिवस हे मच्छिंद्रनाथ गर्भगिरीकडे निघाले आणि मग दत्ताने गोरक्ष वर्तनाथ गोपीचंद यांना मच्छिंद्रनाथांना भावपूर्ण निरोप दिला. अशा प्रकारे सिद्धगुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी अजूनही वास्तव्यात आहेत. भक्तांना त्यांच्या वास्तव्याची आजही अनुभूती येते. अशा प्रकारचं मात्र मच्छिंद्रनाथांचं मात्र जे चरित्र आहे ते तुम्हा मायबापांसमोर प्रकट केलं आणि नाथ संप्रदायामध्ये देखील त्यांचं चरित्र आहे. ते अगोदरच मात्र तुम्हासमोर मात्र प्रकट केले पण त्याचा मात्र थोडासा उल्लेख मात्र ह्याही मच्छिंद्रनाथांचं जे संपूर्ण चरित्र प्रत्येक नाथांचं चरित्र मात्र तुम्हा भक्तांसमोर मात्र मी गुजठणगे प्रकट करणारच आहे. पण यामध्ये देखील मात्र थोडासा उल्लेख मात्र मी तुम्हासमोर करतो. तर मच्छिंद्रनाथांचा जन्म ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितला. त्यांचं बालपण सांगितलं. नंतर ते वज्रिकाश्रमात गेले. त्या वज्रिकाश्रमामध्ये गुरुदत्त आणि आदिगुरु श्री शंकर भगवंत ते मात्र त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि मंत्र सांगितला. आणि तोच शाबरी मंत्र मात्र त्यांनी इकडं पुढल्या 8 नाथांना मात्र सांगितला. आणि जर बघितलं तर गोरक्षनाथ फिरता फिरता असे असंख्य गावे ते हिणले आणि आपला नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य केलं. दत्त संप्रदाय वाढवला. नंतर गोरक्षनाथ मात्र एका मच्छिंद्रनाथांनी एक पुढे दिली एका स्त्रीला. तिला पुत्र नव्हता आणि
तीच रक्षा मात्र तिने त्यांच्यावरती विश्वास नसल्याकारणानं ओकुरड्यावर टाकले. नंतर गोरक्षनाथ जन्मास आले आणि पुढं गोरक्षनाथांना मात्र त्यांनी बोध केला. संजीवनी मात्र ते शिकवण्यास धाक पडलं. गोरक्षनाथ संजीवनी मात्र शिकले आणि शिकता शिकता मात्र त्यांच्याकडून गहिनीनाथ जन्माला आले. अशा प्रकारचा नाथ संप्रदाय मात्र मच्छिंद्रनाथाने निवडला. नंतर मच्छिंद्रनाथ शिरराज्यात गेले आणि मच्छिंद्रनाथ शिरराज्यात गेल्यानंतर त्यांना तिथं मिनीनाथ जन्मास आले. मग आपले गुरु मात्र शिरराज्यात गेले. आता पुन्हा मात्र संप्रदायात येतात का नाही, कधीतच शिरराज्यात रमतात, त्यासाठी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथात आणण्यासाठी शिरराज्यात गेले. चलो मच्छिंद्र गुरु काया अशा प्रकारचं मात्र ढोलकीतून वाद काढून मच्छिंद्रनाथांना प्रवृत्त केलं. संप्रदाया पुन्हा नाथ संप्रदायामध्ये आणलं आणि अखेर मात्र त्यांचं कार्य होतं मच्छिंद्रनाथांनी ते केलं. गोरक्षनाथांनी त्यांचं कार्य होतं आपल्या गुरूंना आणणं, ते त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि अतिशय अष्टसिद्धी प्राप्त मात्र गोरक्षनाथांना त्यांनी त्यांच्या शिष्यांना केलं. सर्व सिद्धी प्राप्त मात्र गोरक्षनाथ केले आणि गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना शिकवलं. आणि अशा प्रकारचं जर बघितलं तर असं कार्य मच्छिंद्रनाथांनी केलं. आणि नंतर भूतपिशाच्या हा नवतामध्ये पाचवा अध्याय विख्यातच आहे. भूतांना आपल्या वशामध्ये केलं का, हा जर पाचवा अध्याय जर ऐकला तर कोणत्या प्रकारचं भूत आणि पिशाच्य मात्र होत नाही. तर सर्व नाथ संप्रदाय असतील, कोणाची श्रद्धा असून नसून, पण पाचवा अध्याय मात्र जरूर प्रत्येकाने वाचला पाहिजे. अशा प्रकारचा हा नवनाथ संप्रदायाचा पाचवा अध्याय आहे. म्हणजे मच्छिंद्रनाथांचं अलौकिक कार्य नवनाथांमध्ये यांचं कार्य खूप थोर आहे. आणि अखेर मात्र पुन्हा एका राणीच्या पोटी धर्मनाथ म्हणून त्यांच्या पोटी पुन्हा एक पुत्र जन्मास आले. म्हणून आणि त्याच पुत्रामुळे धर्मनाथ बीज देखील मच्छिंद्रनाथांच्या नाव म्हणजे त्यांच्या पुत्राच्या नावाने त्यांची देखील बीज साजरी करतात. अशा प्रकारचं मात्र मच्छिंद्रनाथांचं कार्य मात्र अलौकिक असं कार्य नाथ संप्रदायामध्ये आहे. त्यांनी मधल्या कालखंडामध्ये श्रीकृष्ण भगवंताचं ज्या पद्धतीने मात्र श्रीकृष्णाने आपलं अवतार कार्य संपवलं, त्यानंतर कविनारायणांनी नवनारायणांनी ह्या भूतलावरती मात्र जन्म घेतला. मग काहींचं म्हणणं असं आहे की जी शाबरी विद्या आहे ती मात्र जारण तारण मंत्र विद्या ह्याद्वारे मात्र आहे, पण तसं काही नाही. शाबरी विद्या म्हणजे जर बघितलं जगाच्या कल्याणासाठी आहे, पण मात्र काही लोकांनी त्याचा उपयोग मात्र दुरुपयोग केला. करणे कवटाल अशा प्रकारचा उपयोग केला आणि त्याच्यामधून त्यांनी स्वतःचाच नाश करून घेतला. अशा प्रकारचं मात्र हे नाथ संप्रदायाचं अलौकिक कार्य आहे. ते म्हणजे जगाच्या कल्याणात संतांच्या वती अशा प्रकारचं कार्य मात्र नाथ संप्रदायाचं आहे. आणि त्याच रूपाने मात्र हे मच्छिंद्रनाथांचं कार्य त्याच पद्धतीने नवनाथांचे श्रेष्ठ म्हणजे पहिले गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचे गुरु श्रीदत्त प्रभू म्हणजे ते ब्रह्म विष्णू आणि महेश यांचं मिलन. अशा प्रकारचे आदिगुरु श्रीदत्त गुरु आणि तुम्हासन सर्व श्रोतेगणांसमोर मात्र मच्छिंद्रनाथांचं ज्या पद्धतीने मात्र जे चरित्र आहे ते चरित्र मात्र तुम्हा श्रोतेवतांसमोर मात्र प्रकट केलं. ज्या पद्धतीने माझी बुद्धी जेवढं मला भेटलं तेवढं मात्र तुम्हासमोर मात्र प्रकट केलं. आणि इथेच मात्र पहिल्या नाथांचं चरित्र इथेच समाप्त करतो. त्यांचं जी समाधी आहे आदिनाथाचार्य चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी मंदिर श्रीक्षेत्र मायबा जिल्हा बीड महाराष्ट्र इथे आहे. आपणास जर कधी वाटलंच तर मात्र नाथबाबांचं दर्शन मात्र जरूर घ्या आणि नवनाथांची पोथी मात्र जरूर वाचा. आपला धर्म आपणच राखला पाहिजे. आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्र असेल हा संपूर्ण भारत देश भारत भूखंड यामध्ये संपूर्ण घडलेल्या घटना आपण आपलं कर्म करता करता कर्म थांबवून आपण काहीच काम न करता एका फक्त बसायचं आणि तेवढंच करायचं तसं नाही आहे. कर्म बी करा आणि कर्म करता बरोबर
धर्म देखील आपला राखला पाहिजे आणि धर्माचं कार्य देखील केलं गेलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मात्र असेच लेख मात्र तुम्हासमोर मात्र प्रकट करत राहणार. आणि असंच मात्र तुम्ही माझा योगाची ठणगी ब्लॉग ह्या चॅनलला मात्र भेट देऊन असंच भक्तिमय मात्र चरित्र ऐका अशी तुम्हा चरणी मात्र प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय श्री गुरुदेव नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ.